एकीकडे आपण न्यायव्यवस्थेकडे पाहिलं, जे काही चार स्तंभ या आता लोकशाहीचे आहेत, त्या लोकशाहीच्या चार स्तंभामध्ये गोदी मीडिया एक आला, म्हणजे एक माध्यमाचं व्यवस्था त्यांनी संपवली. सुप्रीम कोर्टाचे जजेस माध्यमाच्या समोर येतात की मला आम्हाला वाचवा, म्हणजे आम्हाला वाचवा असं सुप्रीम कोर्टाचा जजेस म्हणतात, तर न्याय व्यवस्थाही धोक्यात आली. प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपण पाहिलं, या कलेक्टर व्हायचं असेल, एसपी व्हायचं असेल, डीएफओ व्हायचं असेल, फॉरेन सर्व्हिस मध्ये जायचं असेल, तर तुम्हाला युपीएससीच्या परीक्षा पास करायच्या. आता तर युपीएससीच्या परीक्षा नाही, नागपूरची चड्डी ज्याने घातली तो डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरीच्या लेवलवर जातो, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो. काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांनी संघाच्या गणवेशावर बोलण्याआधी एकदा संघाच्या शाखेत जाऊन पाहावं, त्यावेळेस त्यांना कळेल की देशप्रेम काय असतं, समर्पित भावानं लोकांची कशी सेवा करायची असते. पण ज्यांनी सत्तेच्या काळात केवळ वसुली वसुली हा कार्यक्रम केला, बदल्यांमधून पैसे घ्या, टेंडरमधून कमिशन खा, याच्या पलीकडे जे नेते गेलेच नाही, असे सरकारच्या या तीन पक्षाच्या नेत्यांबद्दल काय सांगायचं? संघावर बोलण्याआधी भारत तोडो तोडो म्हणणारे कन्हैयासारखे नेते तुमच्या पक्षात येतात आणि तुमचे पक्ष नेते भारत जोडो जोडो यात्रा करत फिरतात, त्याच्यावर आधी बोला.